आष्टा येथे असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने संघटना आपल्या दारी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप देखील करण्यात आले. राष्ट्रवादी असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून संघटना आपल्या दारी या अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादी असंघटित बांधकाम कामगार सेल वाळवा तालुका इस्लामपूर शहर व आष्टा शहर यांच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी इस्लामपूर येथील संपर्क कार्यालय येथे नोंदीत असणाऱ्या बांधकाम कामगारांना सुरक्षा किट कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार घेण्यात आला होता. यावेळी संघटनेचे सल्लागार माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी कार्यक्रमात जाहीर केले होते की दीपावलीनिमित्त तालुक्यातील सर्व गावाचे वंचित कामगार आहेत त्यांची संघटनेच्या माध्यमातून नोंदणी करून त्यांना विविध लाभ मिळवून देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून संघटना आपल्या दारी हा उपक्रम 28 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला. आष्टा शहर राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल कार्यकारिणीमध्ये आष्ट्याचे अध्यक्ष खंडू चव्हाण यांची 3 वर्ष कार्य संपल्याने नवीन अध्यक्ष प्रकाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देखील वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, सुभाष सूर्यवंशी, प्रभाकर जाधव, जगन्नाथ बसुगुडे प्रमुख उपस्थित होते. सुभाष सूर्यवंशी म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना स्थापन करून तालुक्यातील 5 ते 6 हजार कामगार नोंदणी करून त्यांना शासनाकडून विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहेत. अजूनही जे कामगार वंचित आहेत त्यांना संघटना आपल्या दारी या अभियानामार्फत नोंदणी तसेच त्यांच्या समस्या माननीय जयंत पाटील यांच्या माध्यमातून निरसन करू व शासनाचे लाभ मिळवून देऊ. विराज शिंदे म्हणाले, असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून शहरात खंडू चव्हाण, प्रकाश पवार यांनी नोंदणी करून कामगारांना शासनाचे लाभ मिळवून दिले, त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. वैभव शिंदे यांनी नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पवार यांना पत्र देऊन सत्कार केला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आष्टा शहर व आसपासच्या गावात संघटना आपल्या दारी व या उपक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन नोंदणी करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करू, वंचित कामगारांना संघटित करून शासनाचे लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. वाळवा तालुका राष्ट्रवादी कामगार संघटना अध्यक्ष सागर चव्हाण, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव दत्ता देसाई, संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील, वाळवा क्रांतीचे संपादक गजानन शेळके, इस्लामपूर ऑफिस संपर्क प्रमुख शोएब मुजावर, गन्ना मास्टर नर्सरीचे अंकुश चोरमुळे यांच्यासह पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. खंडेराव चव्हाण यांनी स्वागत केले. संपर्क प्रमुख अविनाश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सागर चव्हाण यांनी आभार मानले.